बेडकीहाळेतील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनचा उपक्रम, दोन दिवसीय शेती अभ्यास दौऱ्याचे आयोजन, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांचा समावेश। बेडकीहाळेतील गेल्या 20 वर्षांपासून बेडकी हा नेज शमनेवाडी येथील विविध क्षेत्रातील निवृत्त ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनच्या वतीने 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दोन दिवसीय शेती अभ्यास प्रवास दौऱ्याप्रसंगी लातूर जिल्हा शिंदगी येथील निवृत्त प्राध्यापक व शेतकरी डीएन दबाडे यांच्या शेतीवर सोयाबीन व कापूस पीक अवलोकन दौरा कार्यक्रम पार पडला। याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी व कृषी पंडित सुरेश देसाई, फाउंडेशनचे उपाध्यक्ष अभय कुमार खोत, बंडाकाका जोशी, ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, ज्येष्ठ नागरिक मलगोडा मगदुम, निवृत्त शिक्षक प्रदान कुंभार, एस बी निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित दोन दिवसीय या दौऱ्याप्रसंगी सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील शेतीपूरक हवामान, पीक पाणी परिस्थिती, खताचे नियोजन, सामाजिक परिस्थिती व राहणीमान याविषयी माहिती संकलित करण्यात आली। यावेळी बंडाकाका जोशी, ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, प्रमोद कुमार पाटील आदींनी आपल्या भागातील व या भागातील शेती व निसर्गात होणारे बदल माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। मी सुरेश देसाई, बेळगाव जिल्हा, बेडकीहाळ ग्राव। आम्ही आमचं जे काही साहित्य संस्कृती शेती सोशल फाउंडेशन जे आम्ही 50 मेंबर आहोत त्यातले निवडक 20 मंडळी अभ्यास दौरा म्हणून आमच्या संघटनेचे संस्थेचे अध्यक्ष दाभाडे सर यांच्याकडे अभ्यास दौरा म्हणून आलो आहे आणि इकडचा परिसर पाहिल्यावर इतकं समृद्धीपणा आहे यांच्या नैसर्गिकरित्या की जी झाडं पानं पिकं बघितले तर ते निरोगी आणि सदृढ आहेत। तर हे याचं मूळ कारण इथं प्रदूषण वाढलेलं नाही, सगळ्या नैसर्गिक शक्तींचा संतुलित वापर आहे। आम्ही जो हव्यास करायला लागलो आहे आधुनिकता म्हणून त्याच्यातच आपला खरा दोष निर्माण व्हायला लागला आहे। त्याच्याऐवजी नैसर्गिक जीवनशैली ते जे स्वतः वागतात राहतात आणि आहे त्याच्यात संतुष्टपणा जे ते मानतात त्याच्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आहे, श्रीमंतकी आहे। आणि जर का ह्या निसर्गाचं संवर्धन आपल्या जीवनशैलीत आणलं तर आम्ही सुद्धा तसं होऊ शकतो। पण हव्यास कुठं सुटत नाही आहे, हे मला जास्त पाहिजे त्याची नासाडीच करायला लागलो आहे आणि त्या प्रदूषणात ना आपला भाग एवढा उद्ध्वस्त व्हायला लागला आहे आणि हे याच्या विरुद्ध हे एवढं समृद्ध का? तर हे दोन्ही उदाहरणं आम्हाला नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या ह्या शिंदगी गावामध्ये विशेष करून आमचे मित्र आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष दाभाडे सर यांच्याकडे हे प्रत्यक्षात अभ्यास दौऱ्यात आम्हाला हे अनुभवायला मिळालं तेव्हा आम्हाला असं वाटतं की निसर्गाशी जवळीक साधून राहण्यामध्ये जी जीवनशैली आहे त्याच्यातच खरं सुख आहे, खरा आनंद याच्यात आहे आणि हे शिकायलाच म्हणून आम्ही इथे आलेलो आहे। तेव्हा हा परिसर बघितल्यानंतर आम्हाला इतका धन्यवाद वाटला, आनंद वाटला की पुन्हा पुन्हा येत राहावं। कारण आता आपल्याकडे सगळं दूषित झालेलं आहे, कारखाने, उद्योगधंदे, रासायनिक खतं वगैरे वगैरे, तेव्हा अगदी आत्मिक आनंद इथे मिळतोय हे अनेकदा आवर्जून सांगावंसं वाटतंय। निवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे, साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन अध्यक्ष। माझ्या टीमनी माझ्या गावाकडं अभ्यास दौरा म्हणून काढला, मला अतिशय आनंद झाला आणि अभ्यास दौऱ्यातून मला पण त्यांच्याकडनं काही शिकायला मिळालं की जमिनीचा पोत कसा आहे, त्या जमिनीकडे आणि बेळगाव जिल्ह्यातल्या सुपीक जमिनी आणि आमच्याकडच्या या माडरांच्या परंतु त्या सुपीक जमिनीपेक्षा एक आत्मिक सुपीकता असणाऱ्या, हृदयपूर्ण सुपीकता असणाऱ्या, रासायनिकाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनंच वृक्ष वाढलेले किंवा हे पिकं जे वाढतात। आता हा दुष्काळग्रस्त एरिया खरं म्हणजे ह्या भागामध्ये कधी पावसामुळे गेलेला आहे ओला दुष्काळ तर कधी पाऊस नसल्यामुळे कोरडा दुष्काळ म्हणून गेलेला आहे। असा असतानासुद्धा इकडची लोकं समाधानी आहेत, पिकं समाधानी आहेत, वृक्ष समाधानी आहेत, निसर्ग समाधानी आहे आणि माणसांना सुंदर पद्धतीचं लाईफ आहे आणि रोगांपासून मुक्त असणारं गाव। कारण आमच्या गावामध्ये
शुगरचे पेशंट असे शोधून सापडणार नाहीत. दोनच पेशंट आहेत फक्त, मी एक आणि दुसरा आहे. आणि तो का आहे तर पुण्याला, बाकी कुठल्याच माणसाला शुगर नाही. तर हे या परिसराचाच परिणाम असं म्हणावं आहे. अशा पद्धतीनं त्यांच्या त्या मातीच्या परीक्षणावरून, निसर्गाच्या परीक्षणावरून त्यांनी जे सांगितलं त्या सांगण्याला आम्हा आणि आमच्या असलेल्या वास्तवाला अतिशय आनंदपूर्वक हे झालं. आणि पुढे आम्हाला एक प्रकारची दिशा मिळाली की आपण हव्यास न करता आहे त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीनं तुम्ही उत्पन्न काढताय आणि ते आपल्याला पूरक आहे. आता भलेही ते मोठ्या प्रमाणात नसून तुम्ही गडगंजे श्रीमंत होण्याचे स्वप्न ठेवतही नसाल कदाचित आणि ठेवूही नये, आहे त्याच्यामध्ये हे करा. परमेश्वराला प्रार्थना करा की तुम्ही जास्तही देऊ नको आणि कमीही देऊ नको, आमचं घर चालल्यासारखं दे, अशीच जण इकडची लोक प्रार्थना करतात आणि परमेश्वर तो पुरवतो अशा पद्धतीचं होतं. कारण मला असं वाटतं की इकडे प्रदूषण नाही आणि जी काय ह्याची मात्रा देतात ना रसायन खताची, इकडे उपलब्धता नाही. कारखान्याचे खतं वापरणं, कारखान्याचे म्हणजे हे शेतीचे आपले मोलॅसिसचे खतं किंवा हे वापरतात ना, हे तुम्ही रसायन त्यात मिसळत असतात मातीमध्ये, त्यामुळे कदाचित आपल्याकडे ह्या शेतीला की नाही ऊर्जित अवस्था आलेली नाही. इकडे सगळे हे डेरे दाखल दिसतात, याचं कारण प्रदूषण नाही. काल आम्ही येताना जे दर्शन देवदर्शन करत इथपर्यंत पोहोचलो, रात्री थोडस आम्हाला यायला लेट झाला. थोडं लवकर आला असतो तर संध्याकाळचा परिसर दाभाडेसरांचा बघायला मिळाला असता. पण हरकत नाही, चांगली गोष्ट आहे की सकाळी उठल्यानंतर दाभाडेसरांनी आपलं म्हणणं खरं केलं आणि सकाळी शेवटी परिसर दाभाडेसरांनी दाखवला. त्याबद्दल दाभाडेसर ते कधी आम्ही विसरणार नाही. या प्रसंगी ऍडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, वसुंधरा रोपवाटिकेचे चालक प्रमोद कुमार पाटील, प्रगतिशील शेतकरी सुरेश गोने, हसन मुल्ला, महावीर केंप्राणे, राजेंद्र पाटील, राजू कोदडवर, पत्रकार गजानन पाटील, उदय पांगिरे, कृष्णा आर्गे, राजू सोनपाळ, उदय हवालदार यांचा सहभाग होता. आभार डी एन दाभाडे यांनी मानले.